हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम ऑन यूट्यूब चॅनल इंग्लिश अँड यू मित्रांनो इंग्लिश अँड यू या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे या विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत हे आपल्याला माहितीच असेल परंतु या परीक्षा कशाप्रकारे होतील त्याचं स्वरूप कशाप्रकारे असेल आणि त्यामध्ये लॉग इन कशाप्रकारे करायचं आहे त्याला मार्क्स किती असतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बघा मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट पुणे डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट एंटर केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं दृश्य दिसेल अशा प्रकारची वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल या विद्यापीठाच्या वेबसाईटवर वेगवेगळे -वेग -वे सेक्शन्स आहेत या सेक्शन्समध्ये या पेजेसमध्ये सगळ्यात वरच्या बाजूला एक्झॅमिनेशनवर आपण क्लिक करूया हे एक्झॅमिनेशनवर आपण क्लिक केल्यानंतर एक्झाम ऑनलाईन हे पेज आपल्यासमोर ओपन होईल या एक्झाम ऑनलाईन पेजमध्ये सुद्धा वेगवेगळे सेक्शन्स आहेत ते वेगवेगळे सेक्शन्स आपल्याला दिसतील आणि या सेक्शन्समध्ये रिसेंट अपडेट्स आहेत स्टुडंट्स सेक्शन आहे कॉलेज सेक्शन आहे कॉलेज सेक्शनमध्ये सर्क्युलर्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे हे सर्क्युलर्सवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जनरल सर्क्युलर्स लिंक ओपन होईल त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट अपडेट्स किंवा इम्पॉर्टंट सर्क्युलर्सची लिस्ट आपल्यासमोर दिसतील दिस त्याच्या लिंक्स दिसतील त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं जे सर्क्युलर आहे निळ्या रंगामध्ये त्याची लिंक आपल्याला दिसते सर्क्युलर नंबर वन आहे त्यावर आपण क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परिपत्रक जे आहे ऑनलाईन संदर्भात त्याची लिंक दिसेल आणि त्या लिंकला कि क्लिक केल्यानंतर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते ऑनलाईन परीक्षेसंदर्भातील सर्क्युलर ते परिपत्रक दिसेल आणि अशा पद्धतीने आपण ते सर्क्युलर आपल्या फोनमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो पी डी एफ स्वरूपामध्ये या सर्क्युलरमध्ये महत्त्वाची मा माहिती काय आहे ते आपण आता बघूया चला तर या परिपत्रकामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या ज्या परीक्षा आहेत त्याचे नियोजन फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीसपासून करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शक तत्त्वे सूचना इत्यादी दिलेल्या आहेत यामध्ये आपण बघू शकतो की प्रथम सत्रातील पदवी असेल पदव्युत्तर अभ्यासक्रम असतील किंवा पदविका असतील यासाठी आवेदनपत्र ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे आयोजन टप्प्याटप्प्याने फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीसपासून फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेले आहे आणि या परीक्षांचं जे वेळापत्रक आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेची जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांनी या वेब पोर्टलवर वेळोवेळी अपडेट इन्फॉर्मेशन जी असेल ती बघावी आणि माहिती घ्यावी आणि ही परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि एम सी क्यू प्रश्न असतील म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बहुपर्यायी प्रश्न असतील आणि यामध्ये साठ प्रश्नांमधून पन्नास अचूक प्रश्नांची उत्तरं फक्त ग्राह्य धरण्यात थी येतील यामध्ये विज्ञान एफ वाय बी सी ए सायन्स आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण तीस प्रश्न विचारले जातील आणि त्यामधून फक्त पंचवीस अचूक प्रश्नांची उत्तरं ग्राह्य धरण्यात येतील थी या वेळापत्रकामध्ये परीक्षांसाठीचा सा एकूण कालावधी ज्याला सेशन पिरियड आपण म्हणतो दोन तासांचा असेल दोन तासांचं एक सत्र म्हणजेच एकशे वीस मिनटे इतका जरी नमूद केलेला असला तरी दिलेल्या कालावधीमध्ये परीक्षा ही एक तासाची म्हणजे साठ मिनिटाची असेल प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्यावर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एक तासाचा म्हणजे साठ मिनिटांचा कालावधी आपल्याला असेल ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास उर्वरित राहिलेलाच वेळ विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरमार्फत आपोआप वाढवून देण्यात येईल यापूर्वी सोडवलेली उत्तरं ही आपोआप सेव्ह होऊन परीक्षा पुन्हा राहिलेल्या वेळासाठी सुरू होईल ऑनलाईन परीक्षांची माहिती होण्यासाठी अंतिम परीक्षा सुरू होण्यापूर्वी सराव परीक्षांचे आयोजन तीन दिवस आधी करण्यात आले आहे म्हणजे आपल्या प्रॅक्टिससाठी ही परीक्षा अत्यंत उपयुक्त आहे मॉक टेस्ट म्हणजे सराव चाचणी आणि सर्व विद्यार्थ्यांनी ही मॉक टेस्ट द्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे सोयी व सवलती देय असतील तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वीस मिनटे अधिक वेळ देय असेल मान्य विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकवीस या परीक्षांचे नियोजन फेब्रुवारी दोन हजार फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीसमध्ये आहे ऑनलाईन पद्धतीने आयोजलेल्या परीक्षांसाठी छायांकित प्रत किंवा पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध राहणार नाही तसेच सदर ऑनलाईन परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना एस एम एस व ईमेलद्वारे अवगत करण्यात येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावर येणारे एस एम एस असतील किंवा आपला जो रजिस्टर्ड ईमेल आय डी असेल त्यावर येणारे ईमेल असतील ते आपण वेळोवेळी बघणं आवश्यक आहे त्या आपल्या मोबाईल नंबरवर जो एस एम एस येईल आणि त्या ईमेलवर जो मेल येईल तोच आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असेल आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे आपला मोबाईल नंबर ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे आणि ईमेल आय डीसुद्धा आपला सुरू पाहिजे सदर परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एस पी एस डॉट युनिपुणे डॉट ए सी डॉट इनमध्ये लॉग इन, इन करून आपल्या तक्रारी संबंधित पेपर झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत नोंदवाव्यात तसेच प्रत्येक विषयाची वेगळी स्वतंत्र तक तक्रार म्हणजेच ग्रीवन्स नोंदवणे आवश्यक आहे खाली नमूद केलेल्या अडचणींसाठी तक्रार म्हणजेच ग्रीवन्स दाखल करता येईल आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी येतील त्या दिलेल्या आहेत बघा लॉग इन न होणे किंवा अचानक लॉगआउट होणे व पुन्हा लॉग इन न करता येणे इंग्रजी किंवा मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे आकृत्या न दिसणे चुकीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होणे पेपर सबमिट न होणे तसेच विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोविड विषाणूची बाधा झाली असणे किंवा नैसर्गिक अडचणी वादळ इत्यादी विद्यापीठ आयोजित दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी येणे अथवा विद्यापीठ परीक्षा व ई टी सी ए सी एस किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी येणे किंवा समकक्षता उपलब्ध न होणे म्हणजेच नॉन ॲव्हेलेबिलिटी ऑफ इक्विवॅलन्स या सर्व कारणांसाठी स्टुडंट्स प्रोफाईल सिस्टम म्हणजेच एस पी एस डॉट युनिपुनी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटमधून आपण तक्रार दाखल करताना योग्य पुरावासुद्धा द्यायचा आहे या योग्य पुराव्यासह दाखल केलेल्या तक्रार अर्जांची छाननी करून सत्यता पडताळणी केली जाईल व त्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य असलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे फेर आयोजन करण्यात येईल ज्यांनी सबब ज्यांनी तक्रार दाखल केली त्या सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईलच असे नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तक्रार दाखल सर्वच करू शकतील मात्र ज्यांनी तक्रार दाखल केली त्या सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईलच असे नाही तसेच तक्रार दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी साठ प्रश्नांपैकी चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न सोडवले असल्यास किंवा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील गणित व संख्याशास्त्री विषयांसाठी असलेल्या एकोणतीस प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेतील वीस किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न सोडविले असल्यास अशा विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाची पुनर्परीक्षा आयोजित करण्यात येणार नाही अशा विद्यार्थ्यांची संबंधित विषयांची पुनर्परीक्षा आयोजित करण्यात येणार नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडल्यानंतर योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे पर पर्यायाचे बटन न दाबता त्यासमोरील टेक्स्ट किंवा आकृतीवर क्लिक केल्यास विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पर्यायाची नोंद होत नाही सबब विद्यार्थ्यांनी आपण नोंदविलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे नोंदवली गेली आहेत याची तपासणी करूनच उत्तरपत्रिका कायम सबमिट करावी म्हणजेच आपला पेपर सोडून झाल्यानंतर सबमिट करण्यासाठी ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे ऑनलाईन परीक्षा अगोदर परीक्षेदरम्यान किंवा नंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा गैरप्रकार केल्याचे आढळल्यास सदर विद्यार्थी विद्यापीठ अध्यादेश क्रमांक नऊनुसार कारवाईस पात्र असेल तर अशा प्रकारच्या सूचना आपल्याला विद्यापीठाने दिलेल्या आहेत ऑनलाईन परीक्षेसंदर्भात